नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहिलं असेल की निफ्टी कशा प्रकारे क्रॅश झाली. बऱ्याच दिवसापासून मी प्रत्येकाला सांगत होतो की वरच्या दिशेने जात आहे तर सावध राहा. बऱ्याच जणांना वाटलंही असेल की अरे याला मार्केट कळतं का नाही. परंतु तुम्ही पाहिलं असेल की मी तुम्हाला प्रत्येक वेळी कॉशन मुवमेंट का देत होतो, कारण ह्या ज्या लेवल्स आहेत त्या मी खूप दिवसापासून वॉच करत होतो. मला हा मुवमेंट पाहिजे होता. नक्कीच जोरदार मार्केट पडले. आणखीन किती पडेल? 16,700 किती दिवसात येऊ शकतं? अदानीचा फुगा फुटला की काय असंही प्रत्येकाला वाटत असेल. अशा सगळ्या प्रश्नांची आज आपण पोल खोल करणार आहे. याच्याबरोबरच डेली, वीकली, मंथली आणि सोमवारी काय व्ह्यू असेल हे सगळं अनालिसिस आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ थोडा मोठा होईल, परंतु कनेक्टेड राहा, कारण तुम्हाला आज मी खूप डिटेलमध्ये कंटेंट द्यायचा प्रयत्न करेल. सुरू करूया व्हिडिओला. सगळ्यात आधी मी तुम्हाला याच्यामध्ये सांगेल की आजच्या कंडिशन्समध्ये मला असं दिसतंय की 17,604 हे आजचं क्लोजिंग आहे. आणि इतक्या दिवस जो लेवल होता 17,750 याच्यापासून त्याने सुटका केलेली आहे. हा सपोर्ट जो होता मी ओढून सांगत होतो, 17,750 तुटत नाही तोपर्यंत शांत राहायचं. तुटला, पाहिलं तुम्ही, जोरदार खालच्या दिशेने आलेला आहे. अगदी 17,500 खाली जाऊन तो बाउन्स बॅक केलेला आहे. ओके, याचा अर्थ काय तर येणाऱ्या काळामध्ये तो शुअर दाखवतोय. तुम्ही जर इथे पाहिलं असेल तर आपला जो फ्लॅग दाखवला होता, मी तुम्हाला आधीही दाखवला होता, तर तो फ्लॅगचा ब्रेकडाऊन केलेला आहे त्याने. मोस्टली आणखीन जोरात जायची शक्यता आहे. इथून खाली मला जवळपास अजून 600 ते 1,500 पॉईंट निफ्टी डाऊन दिसतीये. एक दोन दिवसात नाही, पोझिशनल आहे तो कसा आहे ते पाहूया. थोडी टाइमफ्रेम चेंज करून मी सांगतो याच्यामध्ये की आता जो डेलीवर दिसतोय मला, तर याच्यामध्ये मला थोडं विकलीवर जायचंय. मी आता थोडं विकली अनालिसिस करेल की पुढच्या आठवड्याची मुवमेंट काय राहू शकते हे पण आपण याच्यामध्ये प्लॅन करूया. मागील 2-3 वीकमध्ये मार्केटने पूर्णपणे टाइमपास केला होता. ह्या डोजीच्या दिवशी बनत होत्या, त्या दिवशी मी तुम्हाला सांगत होतो की असते कदम चाला. ह्या वीकमध्ये त्याने 2 दिवसात सगळा गेम चेंज करून टाकला. अदानीची न्यूज मार्केटमध्ये आली आहे, बरोबर. अदानीचा फुगा फुटला की काय असंही वाटत असेल. तुम्हाला जाणून घ्यायचंय का अदानीचे स्टॉक्स एवढे मोठे पडतायत, काही न्यूज आलेले आहेत ह्याच्याविषयी. जर तुम्हाला आणखीन उत्सुकता असेल, तुमच्याकडे काही होल्डिंग असेल, पुढे काय केलं पाहिजे, तर तुम्ही खाली अदानी अशी कमेंट करा. स्पेशल इन डिटेल व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल. कमीत कमी 30 कमेंट मला अदानी नावाने पाहिजेत, तर मला तुमच्यापर्यंत हा स्पेशल डिटेल व्हिडिओ घेऊन येता येईल. कारण नक्कीच थोडा ना थोडा काही इम्पॅक्ट निफ्टीवर यांचा पडलेला आहे. कारण निफ्टीला त्याची जी रेंज होती ना, ही रेंज खूप स्ट्रॉंग सपोर्ट होता. नेहमी लक्षात ठेवायचं की स्ट्रॉंग सपोर्ट ब्रेक करायचे असतात तिथे काहीतरी न्यूज लागते. जसं इन्फोसिसमध्ये जाऊन बघा, एक न्यूज आली होती स्ट्रॉंग, त्यानंतर ना गॅप डाऊन झाला, खूप दिवसाचा सपोर्ट ब्रेक केला. तुम्ही पाहताय तो कंटिन्यू खालच्या दिशेने. मार्केटमध्ये पण असंच झालंय, अदानी पुश केला मार्केटला, जोरदार मार्केट खालच्या दिशेने आलेला आहे. मला असं दिसतं की पुढच्या वीकमध्ये आणखीन तो डाऊनसाईडला यायची शक्यता आहे. अगदी खाली 17,200 पर्यंत निफ्टीचा मला सपोर्ट लेवल दिसतोय पुढच्या वीकसाठी. आता याच्यानंतर मी थोडं मंथलीमध्ये जाईल. जर आपण विचार केला तर आता जवळपास जानेवारी महिना क्लोज होत आलेला आहे, बरोबर ना. आता याच्यामध्ये जर पुढच्या वीकचं प्लॅन करायचं, पुढच्या मंथचा प्लॅन करायचा आहे, तर तो मला असा दिसतोय याच्यामध्ये की एक गोष्ट ऑब्झर्व करा. याच्यामध्ये ह्या मंथली कॅन्डल्स आहेत. आपण पाहतोय की खूप सारी भन्नाट रॅली दिली होती, त्याच्यानंतर जवळपास 2 कॅन्डल्स बनलेले आहेत. मला असं वाटतं की ह्या महिन्यामध्ये आणखीन बजेट येतंय. बजेट ह्या वर्षीचं कॉशन बजेट असेल असं जाणकारांचं म्हणणं आहे. आपण त्याच्यावरही स्टडी चालू आहे आपला. मला असं वाटतंय की आणखीन जोरदार सेल ऑफ निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकतो. निफ्टी आणखीन इथपासूनही खाली येऊ शकते. नॉर्मली 16,700 हा नॉर्मली किती सपोर्ट झोन आहे याच्यामध्ये. 16,700 पर्यंत येऊन तो टच करेल, तिथून तो पुन्हा फिरायची शक्यता आहे. परंतु त्याच्या आधी 17,000 हा स्ट्रॉंग सपोर्ट असेल. 17,000 पुढच्या वीकमध्ये प्रयत्न राहील. कदाचित बजेट नंतर आणखीन जोरदार सेलिंग मार्केटमध्ये दिसेल, कारण तो ऑलरेडी खूप साऱ्या ओव्हरबॉर्ड झोनमध्ये उभा आहे. ओके, तर मित्रांनो हे झालं निफ्टीचं. निफ्टीमध्ये मी पूर्णपणे आता बिअरिश असेल. तुम्हाला मी आधीही बोललो होतो की निफ्टीच्या या लेवल्सवर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. ओके, याच्यानंतर ना थोडं बँक निफ्टीमध्ये जाऊया. बँक निफ्टीमध्ये काय लेवल्स करायच्या आहेत ह्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये चेक करायच्यात. तत्पूर्वी निफ्टीचं छोटी टाइम फ्रेम आपली पाहूया. 15 मिनिटांमध्ये आपल्याला निफ्टी काय दिसते तो आपण चेक करूया, जेणेकरून समजेल. तुम्ही जर इथे पाहिलं असेल तर मी त्या दिवशी तुम्हाला एक फ्लॅगपोल ड्रॉ करून दाखवला होता. ओके, आणि तुम्हाला सांगितलं होतं की आजचं जे मार्केट असेल 27 जानेवारीला ओपन होईल, फ्लॅगचा जर ब्रेकडाऊन केला तर जोरदार पडेल. आणि अगदीच वर गेलं तर तुम्हाला त्याच्या 18,000 लेवल पण दिली होती, तिथे जास्तीत जास्त तू जाऊ शकतो. लक्षात ठेवा, सकाळी सकाळीच गॅपडाऊन झाला आणि पुन्हा एवढीच रॅली दिली फ्लॅगपोलनुसार.
म्हणजे काय इथे तर रॅली कम्प्लीट, सोमवारी काय होऊ शकतं ऍज पर कंडिशन? मला असं वाटतंय सोमवारी तो माइल्ड बुलिश ओपन होऊ शकतो, थोडा वर येईल, थोडा टाइमपास करेल, असं दाखवेल की आम्ही आता प्रॉफिट बुकिंग करून वर येतोय, परंतु पुन्हा ट्रॅप करून ते पाडायचा प्रयत्न करतील. लक्षात ठेवा बिअरचा पकड जोरदार आहे, त्यात मंथ एंडिंग आहे आणि आता बजेट आहे, तर त्यामुळे बी कॉशियस राहा. मी सांगेल की सोमवारी पण निगेटिव्हच राहा, जरी वरती आला सेल ऑन राईज ही टेक्निक तुम्हाला सोमवारी लक्षात ठेवायची. क्लिक. आता याच्यानंतर जो बँक निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसतंय, बँक निफ्टीमध्ये जर मी पाहायला गेलो तर सेम कंडिशन आहे, खूप दिवसामधला सेल ऑफ बँक निफ्टीमध्ये आलेला आहे. बँक निफ्टीमध्ये काय झालेलं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये चेक करायचं आहे. इथे मी जर पाहायला गेलो तर बँक निफ्टीमध्येही धूमधडाका झालेला आहे. माझी अपेक्षा काय होती याच्यामध्ये, इतक्या दिवस तुम्ही माझ्या जे व्हिडिओज बघत असाल तर मी सांगत होतो की 41,750 इथे पण तो 750 बसलेला. आय थिंक 750 मध्ये काहीतरी गेम होती निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये. तोही आज इतक्या जोरदार ब्रेक केला की आय थिंक 1400 पॉईंट डाऊन होता आज. ओके, भन्नाट मित्रांनो, आणि याच्यामध्ये तो पडलेला आहे. साहजिक आहे खूप सारे प्रॉब्लेम्स आता याच्यामध्ये आलेले असतील, काही लोकांच्या पोर्टफोलिओमध्ये रेड जातील, परंतु मला असं वाटतंय की छोटा बाउन्स बॅक येईल परंतु डाऊनच राहील. आता याच्यामध्ये थोडं विकलीमध्ये जाऊया, विकलीमध्ये काय दिसतंय आपल्याला हे थोडं पाहूया. बँक निफ्टीमध्ये आपण जर पाहायला गेलो तर विकलीमध्ये त्याने पूर्णपणे सगळा गेम चेंज झालाय. बरोबर, इतक्या दिवस जो सपोर्ट घेऊन बसलं होतं मार्केट तो ब्रेक केलेला आहे. ओके, याच्यामध्ये मला असं दिसतंय की आणखीन फॉल येणार याच्यामध्ये, कारण ह्या विकली कॅन्डल्स ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या असतात. ओके, आणि याच्यामध्ये असं दाखवतंय की एवढं सेलिंग येतं ह्या 2 दिवसामध्ये, पुढचा वीक पण खूप जोरदार येऊ शकतो. महत्वाची लेवल आहे याची 40,345. मला असं वाटतंय की याच्यामध्ये 38,600 पर्यंत फास्ट रॅली मार्केटमध्ये डाऊन साईडला भेटू शकते. थोडं कीप वॉच करा. मला असं वाटतंय की पुढच्या वीकमध्ये पण मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर राहील, सध्या बाईंगचा विचार नको, शांत राहिलेलं उत्तम राहील याच्यामध्ये. याच्यानंतर आणखीन महत्वाची गोष्ट, जर आपण याच्यामध्ये पाहिलं वीकली, आता थोडं जर आपण मंथली कॅन्डल जर पाहायला गेलो तर मंथलीमध्ये पण तोच कंडिशन आहे मित्रांनो. ओके, आणि याच्यामध्ये आपण बँक निफ्टीची डेली कॅन्डल एक डोजी बांधला होता ज्यावेळी पण त्यानं रेजिस्टन्स दाखवलं होतं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी एकदा हे सगळं झाल्यावर पुन्हा दाखवतो डेली कॅन्डल्समध्ये. तर याच्यामध्ये बघा, पूर्णपणे दाखवतोय की मंथलीमध्ये पण वीकनेस आहे. मागच्या 6 महिन्यामध्ये सगळ्यात मोठं सेलिंग मार्केटमध्ये आत्ता होताना दिसते, जानेवारीच्या शेवटच्या 2 ते 4 दिवसात फक्त. आशा करू शकता की इथे पण सेल ऑफ कंटिन्यू राहील. 40,340 ची लेवल आहे. मला असं दिसतंय याच्यामध्ये की नॉर्मली 38 पर्यंत तरी तो यायला पाहिजे. अजून इथपासून खाली जवळपास 1,500 ते 2,000 पॉईंट बँक निफ्टीमध्ये आपल्याला गरजेचे आहेत टप्प्याटप्प्याने, कारण पुढच्या मंथचा विचार केला तर मी तुम्हाला इथे सांगेन. आता जर तुम्ही इथे पाहायला गेला तर आपण थोडं आता डेली टाइम फ्रेमला परत जाऊया. बँक निफ्टीच्या याच्यामध्ये दिसेल की आपल्याला कसं करायचंय, की जर मी इथे पाहायला गेलो की जी डेली टाइम फ्रेम आहे इथे, ज्या दिवशी इथे बघा एक बांधला होता छोटा डोजी, बरोबर, डोजी बांधला होता, त्या दिवशीच मी तुम्हाला सांगितलेलं की कॉशियस राहा, गडबड करू नका तेजीची. खूप साऱ्या लोकांना वाटलं की पुन्हा तो टॉप कॅच करतोय काय. ओके, तो मला त्या दिवशी सांगितलं काहीतरी गडबड चालू, लोकांना ट्रॅप करतायत, आणि तुम्ही पाहिलं असेल ट्रॅपचा रिझल्ट काय असतो. अशा गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तुम्हाला मी हेच सांगेल की तुम्ही शिकलं पाहिजे. तुम्ही जोपर्यंत शिकणार नाही तोपर्यंत आपण कधीच प्रॉफिटमध्ये जाणार नाहीये. ओके, कारण FIs वाले आपले पैसे खायला बसले आहेत, लक्षात ठेवा. तर ह्या गोष्टींवर लक्ष ठेवा. अशा प्राईस ऍक्शनच्या थेअरी मी तुम्हाला खूप शिकवतोय, आणि ऍडव्हान्समध्ये पण तुम्ही ह्या गोष्टी आमच्याकडनं शिकू शकता. ओके, आता सोमवारी डेलीमध्ये काय करणार हे आपण याच्यामध्ये पाहूया. इंट्राडे जर मला करायचं आहे तर बँक निफ्टीमध्ये आपण सोमवार चेक करूया. याच्यामध्ये मला असं दिसतंय की सोमवारचं गणित आज बघा, इथे गॅप डाऊन केला पुन्हा एकदा, जो फ्लॅग बनवला होता तो पण पूर्णपणे ब्रेक केलेला आहे. मला असं दिसतंय की पूर्णपणे सेल ऑफ आहे. इनकेस जरी तो बाउन्स बॅक घेतोय तरी हार्डली इथपर्यंत येईल तो. ओके, 40,800 ही मॅक्स टू मॅक्स रेजिस्टन्स लेवल राहील. आत्ता 40,345 ची लेवल आहे, म्हणजे अगदीच वरती गेला तरी 400 पॉईंटपेक्षा जाणार नाही. सेल ऑन राईज नोट डाऊन करून ठेवा. 40,800 आला तर तुम्हाला परत एकदा पुट साईडला बसायला चान्सेस आहेत. कीप नोट, लक्षात ठेवा, तुम्हाला इथे चान्स मिळेल. ओके, तर मित्रांनो ह्या लेवल्स होत्या बँक निफ्टीच्या इंट्राडे साठी. जर तुम्ही सोमवारी विचार करताय तर सोमवारचं ओपनिंग मला एक तर थोडं फ्लॅट किंवा नॉर्मल पॉझिटिव्ह राहील, परंतु हे 10% आहे, 90% निगेटिव्ह राहणार मार्केट, कारण अदानीची न्यूज आहे. त्यामुळे काय होतं, इंडेक्सवर प्रेशर राहतं आणि सेलिंग येतं, कारण ज्या ते अदानीच्या बँका ज्या सॉरी कंपन्या ज्या लॉसमध्ये आहेत, ज्या बँकांनी ऑलरेडी कर्ज दिलंय, 4 लाख कोटींचं कर्ज आहे,
त्या पण धोक्यात असू शकतात. ओके, बोलूया आपण याच्याविषयी. तुमची कमेंट वाचणारे 30 कमेंट आले की उद्या व्हिडिओ भेटेल 6 वाजता. आता थोडं काही स्टॉक्स पाहूया. काल जे स्टॉक्स दिले होते त्याच्यामध्ये 3 स्टॉक्सने आपल्याला खूप छान रॅली दिली याच्यामध्ये. ओके, आणि या व्यतिरिक्त काही आजचे स्टॉक आहेत ते पाहूया सोमवारसाठी. तर याच्यामधला जो पहिला स्टॉक असेल तो तुम्हाला मी याच्यामध्ये सांगतो, आयनॉक्स लीजर लिमिटेड हा स्टॉक आहे त्याचा. ओके, याच्यामध्ये मला असं दिसतंय की थोडा पुन्हा एकदा वरच्या दिशेने जायचा प्रयत्न करतोय. 503 क्लोजिंग आहे, 505 वरती 520 पर्यंत कॅच करू शकता. खूप मोठी रॅली नाही मला याच्यामध्ये एक्सपेक्टेड, परंतु 5-10 रुपये जास्तीत जास्त 15 रुपयावर मी कॅच करेल याला, याच्यावर माझी याच्याकडून अपेक्षा नाही आहे. 520 थांबायचं नाही आहे, त्याच्या आतमध्ये 5-10 रुपये घेऊन बाहेर पडा. याच्यानंतर 2 नंबरची जी स्क्रिप्ट असेल ही असेल चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. ओके, चेन्नई पेट्रोकेम याला म्हणतात याच्यामध्ये. याच्यामध्ये पण आज जोरदार ब्रेकआउट होताना दिसतोय, लक्षात ठेवा. ज्यावेळी पण इक्विटी पडतं त्यावेळी कमोडिटी जोशमध्ये असतो. आता गोल्ड आणि क्रूडवर थोडं लक्ष ठेवा, कसे दोघांची ऍक्शन सुरू होते, तुम्हाला वॉचआउट करायचंय. याच्यामध्ये 241.95 क्लोजिंग आहे, 243 वर तुम्हाला त्याला कॅच करायचंय. त्याच्यावर तो 245-48 पर्यंत तुम्हाला घेऊन जाईल. सोमवारी जर मार्केट बुलिश ट्रेंड राहते तर तुम्हाला इकडे फोर्स मिळेल. इनकेस निफ्टी पडतीये तर डाऊनसाईडच्या 2 स्टॉक्सवर आपण इथे लक्ष ठेवायचंय. याच्यामधली पहिली स्क्रिप्ट असेल डायनामॅटिक टेक्नॉलॉजीज लिमिटेड. याच्यामध्ये आम्हाला जोरदार सेल ऑफ होताना दिसतोय. 2325 लेवल आहे, 2320 खाली 2300 पर्यंत तो आपल्याला सोमवारी लेवल दाखवू शकतो. तर याच्याकडे लक्ष ठेवा. हा स्टॉक जे पण देतोय कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला नसेल, स्टडी पर्पज साठी देतोय. तुमचा माझा स्टडी एकत्र जर बरोबर आला तर चांगले ट्रेड आपल्याला भेटतील याच्यामध्ये. याच्यानंतर 4 नंबरची स्क्रिप्ट आहे वर्ल्ड एम ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड. वर्ल्ड एम ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड याचं नाव आहे. 2446 क्लोजिंग दिलेले, जोरदार सेल ऑफ मध्येच आहे. मला असं वाटतं की 2415 खाली 2400 ते 2395 पर्यंत आपल्याला तो घेऊन जाईल. तर मित्रांनो, याच्यामध्ये आतापर्यंत आपण सेलिंग आणि बाईंगचे स्टॉक्स पाहिले. तसेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी डेली विकली मंथली आणि सोमवार इंट्राडे, तसेच बँक निफ्टी डेली विकली मंथली सोमवार इंट्राडेला काय करायचे सगळ्या गोष्टी पाहिल्या. माझ्यापर्यंत खूप सारे डिटेलमध्ये माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला काय वाटतंय मार्केट कुठपर्यंत येऊ शकतं हेही तुम्हाला आजच्या कमेंटमध्ये मला सांगायचंय. मला असं वाटतं 16700 त्यानंतर 16000 हा पुढच्या प्रोजेक्टेड टप्प्यामध्ये येऊ शकतं. या व्यतिरिक्त तुम्हाला माझ्याकडून काय माहिती हवी आहे तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, 4 आणि 5 फेब्रुवारीला मी पुन्हा भेटा येतोय पुण्यामध्ये, 11 आणि 12 फेब्रुवारीला मुंबईमध्ये. तर ज्यांनाही कोणाला याच्यापेक्षाही इन डीपमध्ये अनालिसिस मी करतो याप्रमाणे तुम्हालाही करायचे, लेवल्स काढायचे, फ्युचर ऑप्शन शिकायचे, आणखीन खूप साऱ्या गोष्टी व्यवस्थित शिकायचं असेल तर तुम्ही एका योग्य चॅनलवर आहात, योग्य जागेवर आहात. तर आजच तुमची जागा कन्फर्म करा आणि भेटूया आपण येणाऱ्या महिन्यामध्ये. या व्यतिरिक्त तुमच्या काही शंका असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अदानीची कमेंट करायला विसरू नका. 30 कमेंट आले तर अदानीचा व्हिडिओ तुम्हाला उद्या भेटेल. धन्यवाद.